उद्या हिंगोली येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे आणि या मेळाव्यासाठी भुजबळ आणि वडट्टीवार ओबीसीच्या हक्कासाठी एकाच मंचावर येणार असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. खरं तर त्या मेळाव्याला पूर्वी त्याची तयारी जी केली होती ती तयारी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी केली आणि मधामध्ये आम्ही जरा आमची काही भूमिका विशद केली होती. परंतु मला दोन दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी मला फोन करून विनंती केली किंवा फोन करून मला त्या मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे अशी आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांनीसुद्धा माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला उद्या जाणार आहे आणि जिथे ओबीसीचा मेळावा आहे आणि तो सर्वपक्षीय आहे त्यामध्ये ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे आणि ओबीसीच्या साठी अशी भूमिका मांडली आणि मी सुद्धा ओबीसीच्या साठी जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे लढण्यासाठी ओबीसीच्या पाठीमागे उभा राहणार. आम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही, आम्हाला कोणाच्या विरुद्ध आमच्या भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत हे आम्हाला दाखवायचं नाही. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजांना आरक्षण द्यावे आणि त्या गरीब समाजाची समाजाला ओबीसी मराठ्यातील जे गरीब समाज आहे मुलं आहे त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ व्हावा अशी इच्छा मराठा समाजाची असेल तर त्यांना ते आरक्षण दिलं गेलं पाहिजेत. पण ते ओबीसीतून नको ही मुख्यमंत्र्यांची भूमिका, उपमुख्यमंत्र्यांची भूमिका, सगळ्या नेत्यांची भूमिका आहे, तीच भूमिका माझी आहे.